आज आपण हे जे ब्लाउज तुम्ही बघत आहेत ह्या ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप न चुकता तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा स्किप न करता रामकृष्ण रे स्वागत आहे आपले सर्वांचे तर हे तुम्ही बघू शकता मी हे जे ब्लाउज आहे त्याच्या बाहेर आधीच तयार करून ठेवलेले आहेत कारण व्हिडिओ जास्त आपला मोठा नको व्हायला त्यासाठी ठीक आहे तसंच फ्रंट पार्टसुद्धा मी रेडी केलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे त्याला मी आल्टर करून घेतलेला आहे जो गडा आहे तो मी आस्तरवर आल्टर केलेला आहे डबल टिप टाकून घेतलेली आहे तर हे जे ब्लाउज आहे ते आपलं बरोबर आहे अडोतीस मापाचं ठीक आहे तर आता इथं टक्स पॉईंट टाकून घेत आहे मी अडोतीसच्या चौथा नऊ प्लस अर्धा इंच साडे दहा नाही दहा इंच होतं आपलं तर दहावर एक व साडेनऊवर एक असे दोन पॉईंट मी लावले व असे आडवी लाईन आखून घेतलेले आहे आता आपल्याला इकडून बरोबर चार इंचावर पॉईंट लावायचे आहे दोन्ही रेशीवरती व आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आता हा जो मेन टक्स आहे तो इकडे तिकडे एक एक, एक इंच घेतलेला आहे तिथं आपण आता टक्स आखून घेऊ बरोबर आता वरच्या रेषेवरचा जो पॉइंट आहे तिथून आपल्याला इकडे दीड इंच इकडे दीड इंच अशी आपल्याला टक्सचे बरोबर मार्किंग करायची आहे आता हे दोन्ही टक्सच्या वरती बरोबर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला पौणे दोन इंच मोजून मुंड्यातला टक्स आखून घ्यायचा आहे इकडे सरळ असं एक पॉईंट लावायचा आहे व इकडे आपल्याला खाली इंच मोजायचं आहे परत आपल्याला असा क्रॉसमध्ये मार्जिनकडचा जो टक्स असतो तो आखून घ्यायचा आहे आता हे झाले आपले चारही टक्स बरोबर आखून यांना डार्क करायचं आहे व दुसऱ्या पार्टवरती आपल्याला तसं ज जसं आहे तसं पलटवून घ्यायचं आहे व्यवस्थित व त्याला वरून थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे की जेणेकरून खाली आपले टक्स बरोबर उमटून येतील तर ते टक्सला आपण परत पुन्हा डार्क करून घेणार आहे दुसऱ्या पार्टवरती आता तर आता आपण इथं टक्स घ्यायला सुरुवात करणार आहे तर सर्व जे टक्स आहे मी जसे आखून घेतलेले आहे तसे घेऊन घेते हा जो मेन टक्स आहे तो आपल्याला एक इंच घ्यायचा असतो बाकी सर्व जे टक्स आहेत ते आपल्याला फक्त नावापुरते म्हणजे पाव पाव इंच त्यांच्यात कापड जाईल तेवढेच आपल्याला मार्जिनमध्ये ते असे घालवायचे असतात व्यवस्थित म्हणजे तेवढीच तिथं ते टीप टाकायची आहे आपल्याला तर हे जे ब्लाउज आहे मैत्रिणीं तुम्ही जे बघत आहेत तर ह्या ब्लाउजचे जर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ बघायचे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तो सुद्धा तुम्ही नक्कीच बघा तर बघा किती सुंदर पप तयार झालेला आहे आपल्या ब्लाऊजला एकदम छान असता तर दोन्ही जे पार्ट आहे मी ते सारखे असे तयार करून घेतलेले आहेत तर सेम पद्धतीने आपल्या इथं पप आकार तयार झालेला आहे आता आपण इथं क्रॉस पट्टी लावून घेणार आहे तर हे जे कापड आहे ते थोडं बरंच होतं म्हणजे चांगलं मोठं पीस होतं आपलं मेन जे पीस आहे ते तर डबलमध्ये आपली क्रॉसपट्टी इथं निघालेली आहे तर बघा तुम्ही बघू शकता क्रॉसपट्टीचे थोडंसं टोक आपल्याला पुढे काढायचं असतं अशा पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवून आता मस्त अशी आपण पाव इंचावरून टिप तिथं टाकून घेणार आहेत आता आपल्याला रोल करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित व आता इथं आपण अल्ट्राची फिनिशिंग देणार आहे क्रॉसपट्टीला म्हणजे आपल्या आतल्या बाजूने सुद्धा खूप सुंदर अशी फिनिशिंग येते तसंच बाहेरच्या बाजूने सुद्धा एकदम छान अशी फिनिशिंग येते तर मी माझे सर्वच कस्टमरचे ब्लाउज अशा पद्धतीने शिवत असते हे जे ब्लाऊज आहे ते माझे एक म्हणजे एकच कस्टमरचे माझ्याकडे कमीत कमी सहा सात ब्लाऊज आलेले आहेत त्यांच्यातील सहा ब्लाउज आपले आस्तरचे आहेत तर हे बघा एकदम सुंदर अशी फिनिशिंग आपल्या क्रॉसपेट्टीला आलेली आहे आतून व बाहेरून दोन्ही बाजूने तसंच मी दोन्ही पार्ट जे आहे ते सारखे तयार करून घेतलेले आहेत तर आता इथं आपण आय हुक पट्टी लावून घेणार आहेत ह्या पार्टवरती आपण हुक पट्टी लावणार आहेत तसंच ह्या पार्टवरती आपण बरोबर आय पट्टी लावून घेणार आहेत तर आपण आय पट्टीचं पार्ट बाजूला ठेवू व इथं आपण सर्वप्रथम हुक पट्टी लावून घेणार आहे खाली व वरून मी दोन्ही बाजूने कापड असं वाढून ठेवलेलं आहे कारण आपली दोन्ही बाजूला फिनिशिंग आलेली आहे हे बघा आता आपण ते संपूर्ण पट्टी आतमध्ये टाकलेले आहे व तिथं आता आपल्याला मस्त छानपैकी अशी टीप टाकायची आहे तर तुम्ही नीट लक्षपूर्वक व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल की आपण का शिवताना आपल्याला काय काय गोष्टींची काळजी घ्यायची असते की जेणेकरून आपलं ब्लाउज जे आहे ते एकदम सार्क असं व असं बघायला सुद्धा एकदम छान दिसायला हवं की कोणी पण म्हणेल की वा काय मस्त फिनिशिंग आलेली आहे तर छानपैकी फिनिशिंग यायला हवी त्यासाठी तुम्हाला खूप अशा बारीक बारीक गोष्टी असतात त्यांची तुम्हाला काळजी घ्यायची असते त्यामुळे आपल्या ब्लाऊजला एकदम छान अशी फिनिशिंग मिळत असते तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण फिटिंगपर्यंत अगदी पूर्ण ब्लाऊज रेडी होईल ते पर्यंत सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओला कुठे स्किप नका करू कारण कुठं जर तुम्ही मिस केलं थोडंसं स्किप करून पुढे गेलं तर म्हणजे असं होऊ शकतं की तुम्ही एखादा चांगला पॉईंट इथं मिस करून देणार तर आता आपण इथं ही वाडी पट्टी लावून घेत आहे तुम्ही बघत चला पण व्हिडिओला कुठे स्किप नका करू कारण स्किप जर केलं तर तुम्ही एखादा चांगला पॉईंट मिस करून देणार व परत तुमची फिनिशिंग जी आहे ती खराब होऊ शकते तर तुम्हाला जर चांगलं प्रोफेशनल टेलर बनायचं आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा हे पहा अशा पद्धतीने आपलं आता हे फ्रंट पार्ट एकदम मस्त असं तयार झालेलं आहे फिनिशिंगमध्ये आता बॅक पार्ट आपण घेतलेला आहे ठीक आहे तर बॅक पार्टवरती मी गळा आखून घेत आहे बरोबर अडीच इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे गळा उंचीला आहे आपला साडेदहा इंचचा तर हे माझं जे आहे ते रेग्युलर कस्टमरचे ब्लाउज आहेत तर यांचे एवढे मोठे ब्लाउज असल्यामुळे कसं आपण प्रत्येक ब्लाऊजला मी थोडा थोडे वेगवेगळे सेप असे घेणार आहे गड्यांचे जसं की मी तुम्हाला या आधीच्या माझ्या एक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे याच कस्टमरचं एक ब्लाउज संपूर्ण ब्लाऊजचे मी तीन पार्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तर तो सावकाश पद्धतीने तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तर त्याची सुद्धा आपण प्रकारे कटिंग व स्टिचिंग केलेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये सव्वीसात दाखवलेलं आहे आता आपला हा कर जो गळा आहे तो मी मस्त असा पानाकार कट करून घेतलेला आहे व त्याला आता आपण खालून व वरून दोन्ही बाजूला टिप टाकून गळा जो आहे तो अल्टर करून घेणार आहे तर म्हणजे कसं आहे आपल्याकडे जर रेग्युलर कस्टमरचे ब्लाऊज आले किंवा आपलं सगळं एखादा नवीन कस्टमर जरी असलं तरीसुद्धा आपण त्याच्या ब्लाऊजांना अशी जे चांगल्यातले ब्लाऊज आले भारीमधले असे तर मस्त आपल्याला तिथं मटका गडा किंवा आपण तिथं असा मस्त गोल मोठा गोल गडा घेऊ शकतो किंवा आपण तिथं षटकोण गळा किंवा पानगडा असे आपल्याला जसे गडे येत असतात तसे आपल्याला ते गडे घेऊन म्हणजे त्यांना छान असं लूक येतो अशा प्रकारे आपल्याला ते त्यांना शिवून द्यायचे असतात माझे तरी बऱ्यापैकी असेच कस्टमर आहेत की त्या म्हणजे गड्यांची चॉईस त्यांची नसते ते, ते मलाच सांगत असतात की तुम्हालाच म्हणजे तुम्ही आपण शिवण काम करत असतो तर आपल्याला बऱ्यापैकी चांगलं नॉलेज असतं की आपल्याला कुठल्या कापडवर कुठला गडा कसा घ्यायचा असतो किंवा कोणत्या कापडला कोणता गडा सूट करेल या पद्धतीने तर आता हा जो गडा आहे तो मी मस्त फिनिशिंग मध्ये असं तयार करून घेणार आहे तर अशा मध्ये काय होतं आपलं असे आपण ज्यावेळेस गडे वगैरे बनवत असतो तर माझं पुढचं सुद्धा गडा मी अल्ट्राचा केलेला आहे तसंच मागचा पण अल्ट्राचा गडा आहे तर इथं गडपट्टी लावायची आपल्याला गरजच पडत नाही म्हणजे कमी वेळेत आपलं हे जास्तीचं काम असं होत असतं हे बघा आता आपलं मस्त फिनिशिंग झाली तक्स सुद्धा मी इथं घेऊन घेतले आता टक्सवरती आपल्याला टीप टाकून घ्यायची असते मी माझे प्रत्येक ब्लाऊजला अशीच टीप टाकत असते तिकडचा टक्स तिकडे वळवायचा आहे एकर व इकडचा इकडे वळवायचा आहे अशा पद्धतीने आता आपण गड्यावरती मस्त अशी लेस लावून घेणार आहे मी सुद्धा लावून घेतलेले आहेत लेससुद्धा मी इथं गड्यावर लावून घेणार आहे बरोबर आकारावरती तर हे बघा एकदम छान अशी आपली लेस लावून झाली आता आपण बॅक व फ्रंट पार्ट जोडायला घेतलेला आहे दोन्ही पार्ट आपल्याला एकावर एक ठेवून एक बघायचे असतात व थोडं नॉर्मल असं से सेप आपल्याला द्यायचा असतो शोल्डर कटच्या बाजूने बरोबर ठीक आहे तर आता इथं आपल्याला मस्त अशी शोल्डरला टिप टाकून घ्यायची आहे बरोबर गळ्याकडच्या बाजूने आपण शोल्डर जोडायला घेतलेला आहे कारण जो बाहीकडचा जो भाग आहे आपला शोल्डरचा तो जर थोडा कमी जास्त झाला तर आपण तिथं सेप देऊ शकतो गळ्याकडे आपली फिनिशिंग आहे म्हणून आपल्याला जोडताना तिकडूनच सुरुवात करायची असते आता शोल्डर दोन्ही आपण एकावर एक ठेवून घेतले थोडेफार जे काही कमी जास्त पण आहे ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला हे बघायचं आहे बरोबर चारही पार्ट आपले सारखेच येत आहेत का इथं कमरेच्या चौथा आपल्या दोन इंच बघून मी असं बरोबर दहावर मार्किंग केली व एक्स्ट्रा जे काही येत आहे ते आपण असं सरळ करून घेणार आहेत हे ह्या सर्व गोष्टी खूप काळजीच्या आहे म्हणजे तुम्हाला खूप लक्ष द्यायचं आहे यांच्याकडे तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येईल बरोबर ठीक आहे आता वरचे सुद्धा आपण पार्ट सेम करून घेतले आता फ्रंट मुंड्याला आपण आकार दिलेला नव्हता कारण टक्स घ्यायचा होता म्हणून आता टक्स घेऊन झाल्यानंतर आपण तिथं आकार देऊन देणार आहेत बरोबर मी असं म्हणजे कैचीनेच कट करून घेत आहे हवं तर तुम्ही सुद्धा आकार इथं व्यवस्थित देऊन मग नंतर कट करा आता बाही आपण अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे बाही लावून झाल्यानंतर आपण एक मस्त बाहेरची एक टीप टाकू त्याच्यावरती नंतर मग आपण अल्टरची टीप टाकणार आहे तर बघा ही टीप टाकताना आपल्याला बाईचे जे जोडा आहे ते बाईकडच्या दिशेने घ्यायची असतात खूपच बारीक बारीक गोष्टी असतात शिवण काम करताना की त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचे असतं तेव्हा आपली फिनिशिंग मस्त अशी येत असते ठीक आहे आता पाविंच्यावरून मी अशी टीप टाकून घेते तर दोन्ही बाजूला टीप टाकून झाली आता आपल्याला फिटिंग कशी करायची तर आतमध्ये गेलेल्या पट्टीपासून मी मोजायला सुरुवात केलेली आहे तर कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्याची बरोबर क बत्तीसचं कंबर आहे बत्तीसचं पुढे जे काही आपलं जास्तचं भरत आहे त्याचं मी बरोबर चार फोल्डमध्ये टेप असं करून घेतलेला आहे व आपण जी शिले टाकलेली आहे त्या शिलाईचा पुढे तो टेप ठेवायचा आहे व मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही बाजूला सारख्या पद्धतीने मार्किंग करायचे आहे व इथं आपल्याला छातीचा चौथा म्हणजे साडेनऊवरती आपल्याला इथं पॉइंट लावायचा आहे मुंड्यामध्ये बरोबर व खाली आपल्याला दंड घेरचा निम्मे असा पॉईंट लावून घ्यायचा आहे आता आपल्याला स्टिचिंग करायला घ्यायचं आहे बरोबर एकदम एकाच लाईनमध्ये मध्ये आपली इथं शिलाई येणार आहे एकदम छान पद्धतीने आपण इथं टिप टाकून घेणार आहेत तसंच आता त्याच्या शेजारीसुद्धा सुद्धा मी इथं टीप टाकून घेणार आहे हे बघा एकदम मस्त असं आपण दोन्ही बाजूला फिटिंग करून घेतलेली आहे आता कंबर मोजून दाखवते बरोबर बत्तीसच इंच आपलं कंबर इथं भरणार आहे व्यवस्थित हे बघा फिटिंग चांगली केली म्हणून बरोबर तेवढंच आलं चे आता हे शोल्डरचे जे टोक असे थोडं उचकलेलं दिसत आहे तर त्याला आपल्याला दापटीप टाकून असं मस्त फिट असं करून घ्यायचं आहे व्यवस्थित खाली दाबटीप टाकून व्यवस्थित त्याला की जेणेकरून ते उसवायला बी नको व असं टुचायला पण नको असं इकडे तिकडे ठीक आहे आता मी इथं तुम्हाला लटकन बनवून दाखवते चार बाय चारचे मी दोन जे आहे ते स्क्वेअर घेतलेले आहेत तर बघा नीट लक्षपूर्वक एक ट्रायंगल केला परत एक ट्रायंगल केला अजून पुन्हा एकदा बघा नीट लक्षपूर्वक एक ट्रायंगल करायचं आहे अजून परत एक ट्रायंगल करून आपल्याला नॉट अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ठेवायचे आहे व अशी टीप आपल्याला तिथं टाकून घ्यायची आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी, मी जे आहे ते दोन्ही जे आहेत ते आपले लटकन तयार करून घेणार आहे काहीतरी वेगळं म्हणजे मी वेग प्रत्येकच हे जे म्हणजे काय माझे प्रत्येकच कस्टमरच्या ब्लाउज मी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते लटकन मी ट्राय करत असते की काहीतरी आपल्याला पण शिकायला मिळतं व कस्टमर सुद्धा आपले खुश होत असतात ठीक आहे तर हे बघा आपला जो आहे ते लटकनला अशा प्रकारे लुक आलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर लटकन बनले आता इथं मी मणी लावून घेणार आहे तर इथं मी बघा मस्त एक मोठा मणी लावून घेत आहे त्याच्यानंतर एक लहान व एक लहान असे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही इथं मणी जे आहेत ते लावून इथं डेकोरेट तुम्ही करू शकता तुमच्या लटकनला ठीक आहे तर मैत्रिणीनं खूप सुंदर असं ब्लाऊज मी तुम्हाला आज इथं शिवून दाखवलेला आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझी ब्लाऊज शिवण्याची पद्धत कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तसंच चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला रोजच माझ्याशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा किती सुंदर अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला इथं आलेली आहे एकदम छान असं ब्लाऊज आपल्या इथं शिवून तयार झालेला आहे